हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल मनीषाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मसालेदार भरली भेंडी बनवणार आहोत तीही घरच्या कमीत कमी साहित्यामध्ये चला तर मग त्यासाठी काय साहित्य घ्यायचं ते पाहूयात दोन चमचे खोबरं हे मी भाजून घेतलेलं आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट दोन चमचे बेसनपीठ कोथिंबीर लसूण आलो आणि दोन ते तीन हिरवी मिरची जिरेपूड, एक चमचा गरम मसाला पाव चमचा आमचूर पावडर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि एक चमचा धनेपूड तर मी अशा प्रकारे भेंडी मधोमध कट करून घेतलेली आहे तर भेंडीमध्ये भरण्यासाठी आपण मसाला बनवून घेऊयात खोबरं मिरची लसूण कोथिंबीर आल्याचा तुकडा याचा आपण वाटण करून घेणार आहोत अशा प्रकारे मी ते वाटून घेतलेलं आहे तर आपण मसाला बनवून घेऊयात या ठिकाणी तुम्ही तिळाचं कूट वापरलं तरीही चालेल सर्व मसाले चवीनुसार मीठ छान प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचंय तर अशा प्रकारे मी भेंडीच्या मधोमध मसाला भरून घेणार आहे जर तुम्ही ही भेंडी सकाळी टिफिनसाठी देणार असाल तर अशा प्रकारे भेंडी भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता भरपूर मसाला भरून आपण भेंडी भरणार आहोत लसूण आलं आणि कोथिंबीर हे जर तुम्ही घालणार नसाल तर खोबऱ्या शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये तुम्ही एक चमचा तेल घातलं तरीही चालेल जेणेकरून आपला जो मसाला आहे तो असा सुट्टा होणार नाही तो चांगला भरता येईल तर अशा प्रकारे मी सर्व भेंडी भरून घेतलेली आहे तर मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे थोडंसं तेल आपण जास्त वापरणार आहोत तेल गरम झाल्यानंतर जिरे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी कढीपत्ता वापरला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तर अशा प्रकारे आपण सर्व भेंडी तेलामध्ये ठेवून घेणार आहोत आपण या ठिकाणी पाण्याचा वापर करणार नाही तेलावरच आपण ही सर्व भेंडी परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची भिंडी परतण्यासाठी आपण पाच मिनिट झाकून ठेवलं होतं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या भेंडीचा रंग असा चेंज झालेला आहे तर मी अशा प्रकारे सर्व भिंडी परतून घेणार आहे तर अशा प्रकारे मी सर्व भेंडी पलटून घेतलेली आहे आणि आणखीन एक मिनिट आपण हे झाकून ठेवणार आहोत एक मिनिट झालेला आहे आपली भेंडी छान अशी परतलेली पण आहे या ठिकाणी थोडा राहिलेला मसाला सर्व भेंडी आपण एकसारखी मिक्स करून घेऊ आपली भेंडी छान अशी परतलेली आहे तरीही आपण एक मिनिट अशा प्रकारे परतून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद